शिकणारे विद्यार्थी डोकावून बघतात आणि मागे सरकतात. अगोदर कुठे गेले की मग अगोदर आळा, कुठे गेले की अगोदर पखाव शिकतात, मग म्हणतात आम्हाला थोडं गाणं आलं पाहिजे ते शिकतात, हार्मोनियम हातात घेतात, नंतर मग कीर्तन करतात, नंतर रामानाचार्य हे होतात. तर हे थोडंसं कुठंतरी बापूंना खटकायचं पखवाच्या क्षेत्रात. त्यांनी म्हणायचं वादक नाही साधक असला पाहिजे म्हणायचे तो एक सुरुवातीलाच नाही पण वाजवीत 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 गात गात एक दिवस असं यायला पाहिजे की तो साधक दिसला पाहिजे. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हाला सर्वांना स्वागत करतो माझ्या AWM म्हणजे आकाशित मास्टर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. मंडळी, संगीत एक असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुमचे जर सातत्य असेल, रियाजाचे ती लेवल असेल आणि करण्याची जिद्द असेल तर अगदी तुम्ही पद्मश्रीपर्यंत सुद्धा जाऊ शकता. आणि हे उदाहरण आपल्याला ज्यांनी सिद्ध करून दाखवले असे असणारे आपले परमपूज्य आदरणीय पद्मश्री मृदंग महर्षी शंकर बापू आपेगावकर. खरं सांगायचं झालं तर पखवाच्या क्षेत्रामध्ये किंवा संगीत क्षेत्रामध्ये बापूंचा एक वेगळा इतिहास लिहिला गेला आणि त्यांच्यानंतर त्यांची हीच परंपरा आज जे पुढे चालवत आहेत असे असणारे परमपूज्य आदरणीय मृदंग महर्षी उद्धव बापू आपेगावकर. तेव्हा आज आपल्या व्हिडिओमध्ये पद्मश्री बापूंचा इतिहास आणि परमपूज्य उद्धव बापूंचा जीवन प्रवास पाहायचा आहे. तेव्हा सर्वांच्या वतीने बापूंचं स्वागत करतो. बापू, सर्वांच्या वतीने तुमचं खूप खूप स्वागत आणि प्रथमतः खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आणि आता मला वाटतं वेळ लावण्यापेक्षा एखाद्या एक प्रश्नाने आपण इथे सुरुवात करूया. सो आम्हाला पहिल्यांदा हेच जाणून घ्यायला आवडेल की बापूंचं जीवन कसं होतं आणि नेमकं ती पद्मश्री मिळण्याची कहाणी काय होती. नमस्कार आकाश, अगदी धन्यवाद मारतो तुझंही. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर असं पखावज माझ्या 3-4 पिढ्यापासून आहे, पण बापूंनी त्याला एक वेगळं वळण दिलं. इथलं संप्रदायाचं शिक्षण आमच्या वारकरी संप्रदायातले बंकटस्वामी महाराज यांच्याकडे पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर एक योग आला असा आला की बंकटस्वामी महाराजांनीच बापूंना पुढील शिक्षणासाठी मथुरेचे जे प्रख्यात पखावजवादक मक्खनजी असं त्यांचं एक फार मोठं घराणं आहे त्यांच्याकडे ठेवलं आणि त्यांच्याकडे मग गुरुशिष्य परंपरेतून एक तप त्या काळात स्वातंत्र्यपूर्वीचा काळ त्या काळात त्यांनी अगदी खडतर पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते शिकवून पूर्ण तयार करून मग आपेगावला आले आणि मग आपेगावला आल्यानंतर बराचसा काळ म्हणजे किमान त्यांच्या आयुष्यातले जवळजवळ 15-20 वर्ष लोकांना काही कळालंच नाही की बापू काय शिकले ते. कारण त्या काळात ध्रुपद हा विषयच नव्हता काय होता, पण खूप कुठं दिल्लीला वगैरे कुठंतरी असायचं. आणि नंतर मग ज्या वेळेला बापू डागर घराण्यांच्या ज्या वेळेला संपर्कात आले तेव्हा लोकांना मग कळाले की हा बापूंनीही काहीतरी शिकलेत आहेत आणि तिथून पुढे मग बापूंच्या आयुष्याचा प्रसार सुरू झाला. जी नक्कीच. मग ही पद्मश्री मिळण्याची नेमकं स्टोरी कुठून सुरू झाली आणि तो मिळण्याचा सगळा अनुभव तुम्ही पाहिलाच असेल तर तो कसा होता नेमका. बघा, 1986 बापूला पद्मश्री मिळाली आणि मला वाटतं 3-4 महिने अगोदर बापूंना फोन आला. फोन म्हणजे तेव्हाला फोन पण नव्हते, मग डेप्युटी कलेक्टर स्वतः गावात आले. आल्यानंतर ते म्हणले की केंद्र सरकारकडून आम्हाला निरोप आलाय की बापूंची माहिती ताबडतोब पाठवा म्हणून. आणि त्या काळात काही कागदपत्र नव्हते, कुठलं पेपरचे कात्रण नाही काय नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की त्यावेळेला इतका पाऊस झाला आणि आमच्या गावापासून जवळजवळ 7-8 किलोमीटरपर्यंत पक्का रस्ता नव्हता. मग त्या वेळेला ते स्वतः डिप्युटी कलेक्टर अक्षरशः चलत गावाकडे आले. मग कुठंतरी मी कुठंतरी मला सापडलेले 5 पेपरचे कात्रण ते त्यांच्या हॉली केले आणि दिल्लीला पाठवलं. आणि तिथनं मग आणि पुढचं सांगतो, ज्या वेळेला अगोदर कल्पना देत नव्हती त्यावेळेला, ज्या वेळेला डिक्लेअर झालं नंतर मग बापूंना कळालं, मग गावाकडे जायचं. तर प्रसंग सांगतो की त्यावेळेला एक टँकर होतं पाण्याचं, त्या टँकरमध्ये बसून बापू आंबेजोगाईहून आपेगावला आले. बोला, क्या बात है. म्हणजे आज कलाकारांना पाहिलं तर स्वतःच्या गाड्या आहेत बसायला
आणि दुसरी गोष्ट एक खूप चांगली मिळाली की बापूने एक तप पूर्ण पखवाजाची साधना केली. मला वाटतं ती त्या एका तपापुढं आपली 2-3 वर्षाची साधना कुठे मांडावी, अभ्यास कुठे मांडावा. तेव्हा बापू मला आता परत तुमच्यावरती यायचं आहे की आता बापू तुमचे वडीलही होते आणि गुरुही होते, तेव्हा ते गुरु म्हणून कसे होते आणि वडील म्हणून कसे होते, आणि त्या काळामध्ये रियाज कशा पद्धतीने केला तुम्ही? मी कीर्तन भजन कधी वाजवलं हे मला कळालंच नाही. आणि नंतर मग ज्या वेळेला अगदी एवढं वाजवलं की जवळजवळ मी खूप म्हणजे 65 धोंडा महाराजांच्या देगलूरकरपासनं अगदी इथून अमृत महाराज दरखेड असतील तुम्हाला नाव यांच्याबरोबर मी वाजवलं. आणि पुढं मग मला काही सांगितलं नाही अगदी, कारण लहानपणी संस्कार माझ्यावर झाले. पण पुढं ज्या वेळेला माझा हात चांगला चालायला मी वाजवलं 5-5, 10-10 किलोमीटर पायी जायचं आणि वाजून यायचं. मग काही दिवस झाल्यानंतर काही लोकांनी म्हणले की बापू आता ह्याला बा झालं, ह्याचं पुढचं तुम्ही त्याला शिकवा. पण बापू तयार नव्हते शिकवायला. मग साखरे महाराज, धोंडा महाराज, गिलूरकर ह्या लोकांनी बापून सांगितलं, म्हणजे तुमची असली कसली गोष्टी परंपरा आहे, तुम्ही त्याला शिकवा. आणि मग एका पाडव्याला, पाडव्याच्या वेळेला मला पखावासमोर बसवलं आणि म्हणले, त्यांनी पहिला मला धडा दिला, आजपासून तुझं आणि माझं नातं गुरु शिष्याचं नातं आहे म्हणले. माझ्या अंगावर शहार येतात, बापू गेले म्हणून काहीतरी तुमच्यासमोर काहीतरी कुठलं तरी बोलायचं म्हणून बोलत नाही, याची मला जाणीव आहे. आणि त्यावेळेला तिथे सांगितलं की तुझा आणि माझा आता फक्त गुरु शिष्याचा संपर्क आहे. ठीक आहे, माझी इस्टेट, माझी शेती काय असेल ते तू घे, पण तुला जर काय शिकायचं असेल तर हे जे अंतर आहे तू पावित्र राखलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, बापूंच्या शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटचा श्वास मी कधी असं जवळ बसलो नाही. मला आठवत नाही आम्ही कधी दोघांनी जीवन केलं म्हणून. आणि तो तर खेड्यातला काळ, आणखीन त्याच्या पलीकडं. आणि मला शिक्षण बापूंनी जेव्हा सांगितलं त्यावेळेला असे कठोर व्हायचे आणि मग मला सांगायचे. अगदी बापू, त्यावेळेस रियाज वगैरे किती वेळ करायचे तुम्ही एक दिवसातून एक हे केलं तर? हे बघा, ज्यावेळेला मी शिकायला चालू झालो ना त्यावेळेला सांगायचे, कारण मला आयुष्यात त्यांनी पेन आणि कागद माझ्यासमोर अजिबात आणला नाही. एक त्याच्यानंतर मग रियाज मला आठवत नाही आयुष्यात, तू रियाज का करीत नाहीस म्हणून मी ते बोलणं घेतलं नाही त्यांचं. इतका वाजवायचो, इतका रियाज करायचो, उतरणीच्या खोलीत जायचो मी. मग कधी कधी त्यांना त्रास व्हायचा, मग माझ्यावर रागायचे, तू बस कर म्हणायचे. इतकं म्हणत नाही केलं मी. हो हो, अगदी. आणि तो काळ मग कधी शेतात केला मी, अगदी 3 वाजता मी शेतावर असायचो त्यावेळेला सुगीच्या दिवसाचे ना आपल्याकडं. मग तिथं कोपीमध्ये माझा पखवाज असायचा आणि रियाज करायचा. कुठंतरी ह्या लोकांचं समर्पण तितकं होतं म्हणून आज या लेवलला आलेले आहेत. कारण मला वाटतं की कमीत कमी आता एवढा रियाज करत, म्हणजे 7-8 तास तरी मिनिमम रियाज करतच असाल तुम्ही त्यावेळेस. आणि मला वाटतं त्याच्यासमोर आमची 2 तासाची अगरबत्ती कुठं लावावी आम्ही. आणि अगदीच हे समर्पण त्या लोकांचं. आणि काय मोठ्यांचे शब्द, खरं सांगायचं झालं तर हे एवढा हा प्रसंग ह्या 30 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये होऊ शकत नाही बापू. आजकालचं युग असं आहे की शॉर्ट पाहिजे लोकांना, आणि म्हणूनच शॉर्ट तितकं चालतंय. म्हणजे 2 तासा व्हिडिओ तो नाही बघायचा, पण 30 सेकंदाचा नक्कीच बघायचा. कुठं आणि कुठंतरी मग त्यांच्याच मनाने घेऊन त्यांच्यापर्यंत हे गोष्टी पोहोचवायला लागतात. कुठंतरी ह्या मुलाखतीचा तोच उद्देश आहे. तेव्हा बापू, बापूंच्या संगतीतला असा एखादा आणखी अनुभव आहे का की तो आजही जरी आठवला तरी वेगळी अनुभूती होते की वा तो प्रसंग असा असा होता, तो क्षण असा असा होता? कसे आयुष्यात मला गुरु आणि वडील ह्या ज्या या 2 ह्याच्यामध्ये मी फार फार अगदी काय म्हणतात ते अगदी अडकत्यासारखी माझी परिस्थिती होती आणि ते मी केलं. अगदी पण शेवटचा प्रसंग सांगतो जे की माझ्या आयुष्यात खूप बापूच्या वेळेला काहीतरी त्यांना कळालं की आपल्याला 1-8-10 दिवसामध्ये आपली यात्रा संपवायची. आणि त्यावेळेला मग मला बापूने बोल सांगितले नाही, मग त्यांनी काही अभंग सांगितले मला आणि त्या अभंग सांगत राहिले. मग एक दिवशी त्यांनी अभंग घेतला, लावणी मृदंग त्या ध्रुपद आहे पखावर त्या संदर्भात, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हा आणि सेव ब्रह्मरस आवडीने. तर 3 दिवस झाले, 2-3 दिवस झाले त्यांनी लावणी मृदंग म्हणायचे,
थोडंसं बोलायचे आणि म्हणायचे मी थकलो आता तू माझ्या अंगावर आता तरी शाल टाक म्हणायचे. मग चौथ्या पाचव्या दिवशी म्हटलं बापू लावणी मृदंग पुढी माना श्रुती टाळ घोष. मग खूप तब्येत खालवलेली होती, क्षीण झाले होते. मग म्हणले उद्धव मला सगळा अभंग पाठ आहे, मला हरिपाठ पाठ आहे, माझा पंधरावाद्य पाठ आहे. मी 4 दिवसापासून तुला जे म्हणतो की लावणी मृदंग आणि तिथंच थांबतोय. माझं एक उद्देश आहे की मी गेल्या 3-4 पिढीपासून पखावाच फक्त अभ्यास केला आहे, मला सापडला नाही, तर तू हेच कर. आणि यावरतून मला पुढं थोडंसं आणखीन थोडंसं क्षमा मागून सांगतो, एवढं मोठं कळवत नाही. आणि आज हा जो संदेश आहे हा संदेश आज कुठंतरी मागं पडला असं मला वाटते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कलावंत असतील, शिकणारे विद्यार्थी असतील, डोकावून बघतात आणि मागं सरकतात. अगोदर कुठं गेले की मग अगोदर कुठे गेले की अगोदर पखावं शिकतात, मग म्हणतात आम्हाला थोडं गाणं आलं पाहिजे ते शिकतात, हार्मोनियम हातात घेतात, नंतर मग कीर्तन करतात, नंतर रामानाचार्य हे होतात. तर हे थोडंसं कुठंतरी बापूंना खटकायचं आणि त्याच्याकरता मला हे त्यांनी सांगितलं. म्हणजे कोणावर टीका करीत नाही, पण शेवटी काय होतं मग कुठल्याही क्षेत्रामध्ये, आता पखावाच्या क्षेत्रामध्ये हा पखावज हा एवढा मोठा विषय आहे की तो अहो डागर घराणे आज 21व्या पिढीचे डागर घराणे आहेत. त्या लोकांनी ही परंपरा जतली आहे, तर आम्हाला एक आयुष्य सुद्धा परत नाही. तर तुम्ही या 50 वर्षाच्या काळामध्ये सगळ्याच कला तुम्हाला घ्यायच्या म्हटला, मग काय व्हायचं मला. आता वारकरी संप्रदायाच्या बाबतीत ज्यावेळेला मुलं पखावज शिकायला शिकतात, वाजवतात, मग काय प्रपंच होत नाही आणि परमार्थ होत नाही. आणि त्यामुळं मग ही फार मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं. आणि त्यातून जे हे विचार करतात ते पुढे जातात. मग नक्कीच नक्कीच जे काय त्या विचारांची उंची म्हणावी लागेल. आज ऐकताना खरंच हे वाटतं की बापूंनी आपल्यासाठी, बापू म्हणजेच पखवाज आहेत, पखवाज आणि बापू वेगळे नाहीत. पण तरी ते शेवटच्या क्षणाला म्हणत होते की पखवाज जन्मभर झालं, आता बापूंचे शब्द आपण ऐकले ते माझ्या तोंडातून मी बोलणं योग्य नाही. पण काय उंची विचारायची म्हणावं लागेल, आज खरंच कुठंतरी ही उंची खुंटवते. पण मला बापू आता याच्यामध्ये एक प्रश्न विचारायचा की का होत असेल असं की बाबा एवढी दूरदृष्टी का राहिली नाही आज, की बाबा जिथं एक तप आधीच्या लोकांनी हे केलं तिथं आज आम्हाला 2-3 वर्ष करायला की कुठेतरी एक खलून जाते ती दृष्टी, का होत असेल असं. हे बघा शेवटी जीवन जगायचं म्हटलं ना तरी हा व्यवहार हा सत्य आहे. शेवटी किती मोठा कलावंत असला, किती विद्वान असला, किती संन्यासी असला, संत असला, तरी त्याला पोटाची भ्रांत असते, हे तितकंच खरं आहे नाही का. त्यामुळं आज ह्या विशेषतः अभिजात शास्त्रीय संगीताच्या परंपरेमध्ये ही लोप का पावती आहे ह्याचा हे सुद्धा अगदी आवश्यक आहे. हे म्हणजे मुलं चुकतात किंवा पुढची पिढी चुकते हा विषय नाही. कारण आता जग इतकं बदललंय, इतके बदल झालेत ना, तर त्यामध्ये हे कुठंतरी दोलायमान होतं. कारण सगळेच आज पद्मश्री गुरुवर्य बापूंचा जेवढा साधेपणा होता, जेवढं या वाद्यावर श्रद्धा होती, जेवढा निष्काम भाव होता, तेवढं माझा नाही. मी तर त्यांचा मुलगा आहे, प्रामाणिकपणे कबूल करतो. आणि मग सर्वसाधारण कुटुंबातली सर्वसाधारण मुलं हा एवढं सॅक्रिफाईस व्हायचं हे खूप अवघड आहे. नक्कीच आणि आवश्यक तर आहे, हे नक्कीच आहे. मी बापूंचा मुलगा असताना, त्यांचा एवढी मोठी परंपरा असताना, बरं शेवटी माझ्या आयुष्यात पखावज हा माझ्या पोटापाण्यात होऊ शकला नाही. याच्यावर माझं पोट अवलंबून, परमेश्वराच्या कृपाने माझी शेती वगैरे ठीक होती. प्रत्येकाला असं शक्य आहे का मला सांगा. एखादा विद्यार्थी शिकायला लागला तर शेवटी त्याला काहीतरी, त्याला पुढे लग्न व्हायचं आहे, त्याला संसार करायचा आहे, त्याला भविष्य त्याच्यावर 4-2 पैसे लागतात, हे तितकंच खरं आहे. नक्कीच त्यामुळे हा विरोधाभास येतोय. नक्कीच म्हणजे त्या गोष्टी करायच्या म्हणजे कुठेतरी परिस्थिती त्याची आडू येते. नक्की शेवटी जग नाही किंवा प्रत्येक जण. पूर्वीच्या काळी मला बापूंनी सांगायचं की पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी 100-125 वर्ष पूर्वीचा काळ सांगायचे, त्यावेळेला पखावज वादक हे संत साधू संत असायचे असं त्यांनी सांगायचं. कारण पखावज ध्रुपद पूर्वीच्या काळी हे मंदिरातलं संगीत होतं. रुद्रवीणा मंदिरातच वाजायचा, ध्रुपदाच्या मैफिली मंदिरात व्हायचा, पखावज वादक हा
अगदी हा संतच असला पाहिजे. तर हे होतं, आता सगळाच काळ बदललेलं आहे सगळं. नक्कीच नक्कीच, कारण आपल्या संप्रदायामध्ये कीर्तन भजनाला उद्धाराचं साधन मानलं गेलेलं आहे आणि कीर्तन भजनामध्येही पखवाज असतो, म्हणजे कुठतरी त्याचा भाग त्याच्यामध्ये आहे. तुकोबाराने सुद्धा म्हणले मागा तुम्ही की लावणी मृदंग आदी पखवाजाला मान्यता दिली आहे. आणि एका पखवाज वादकासाठी एखादा भूल वारून समेवर येणं ती समज त्याचं मोक्ष असावं. करेक्ट, नक्कीच. आणि मला आता या पुढच्या प्रश्न घेण्याचे आणखी एक प्रश्न घ्या वाटतो. आज तुम्ही विदेशवारीही करता जाता आणि आम्ही व्हिडिओजही बघतो, आणि ज्यावेळेस ते लोक सुंदर ते ध्यान गातात आणि खेळ मांडीला वाळवंटी काढा तुम्ही त्याच्यावरती वाजवत असता, हे आम्हाला तर खूप म्हणजे आहे की बाबा आज आपल्या संतांची संस्कृती एवढ्या लांब गेली. पण तुम्हाला कसं वाटतं की बाबा हे लोक गातायत आणि आपल्याला कुठेतरी फॉलो करतायत किंवा संत वाङ्मयाला फॉलो करतायत? थोडं सविस्तर बोलू थोडं. नक्कीच नक्कीच. ज्यावेळेला माझ्या पहिला युरोपचा टूर झाला सैदुद्दीन डागर साहेबासोबत, उस्ताद सैदुद्दीन डागर साहेब, आणि मग खूप नाव झालं, खूप चर्चा झाली, मग पेपरला आलं की उद्धवराव आता परदेशीला गेले, खूप मोठे झाले. पण बापू आले आणि मग आता सत्कार वगैरे खेडीतून गेलेलो, आजही मुंबईला गेलो तरी लोकांना मनवलं वाटतं. मग बापूनी जे त्याला बापू होते खूप लोक होते, मग त्यावेळेला त्याने बोलले, म्हणले आता तुम्ही एवढं त्याचं स्वाकरताय, म्हणले फक्त इथं अजून त्याला 10 कळाला नाही म्हणले त्याला. आणि वस्तुस्थिती खरंच आहे, मी युरोप अमेरिकेला गेलो किंवा आम्ही जे जातो ना हा लौकिकाचा भाग आहे हो, कारण ही विद्या आपली आहे हो. तुमच्यासमोर 10 तारखेकडे 11 तारखेकडे वाजवायचं म्हटलं तर मला विचार करावा लागते. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा पखवाज बघितलेला आहे, त्यामुळं मी युरोपला गेलो, एवढं वारे केल्या, त्यामुळं फार मोठा शहाणा झालो. हा कृपा करून असा असा गैरसमज असं मला तरी वाटतं, प्रामाणिकपणे बोलतो मी. आता हा एक दुसरं भाग आहे की शेवटी आपली विद्या आहे, भारतीय संगीत, भारतीय तत्वज्ञान, भारतीय वारकरी परंपरा एवढं मोठं आहे की त्या त्या लोकांपेक्षा आपली काय काय संस्कृती, त्यांच्यापेक्षा आपली जुनी संस्कृती आहे. त्याला विज्ञानाची जोड आहे, प्रत्येक आपल्या प्रत्येक जेवढं संप्रदायाचं तत्वज्ञान असेल सगळ्याला. पण एक आहे, आम्ही थोडं त्या लोकांना सांगायला कमी पडतोय, हे वस्तुस्थिती आहे. आज ज्ञानेश्वरी असेल, पसायदान असेल, जगद्गुरु तुकोबारांचं एक एक अभंग असा आहे की त्या लोकांनी अगदी त्यांचे डोक केसून नव्हतात, पण ते सांगण्याला पण आपण तयारी पाहिजे. आता माझा मराठाची बोल कौतुके अमृतातही पैदे देंके माऊलीची ओवी आहे, पण ते सांगायची ताकद आपल्यात पाहिजे. आणि म्हणून माझ्या पखावाचा एक एक 10 किंवा इथले ध्रुप की ही संगीत आहे, ह्या संगीताचं खरंच त्या लोकांनी खूप प्रेझेंटेशन करताय आणि हा ते घुसतायत मध्ये. आता मी एक वर्कशॉप घेतलं आणि मग माझ्याकडे शिकून गेले, म्हणजे त्यांना कळालं का आयुष्याचे आयुष्य जातो पखावाच कळत नाही. मग पण एवढं मात्र करे की त्या लोकांना हे आपला पखावज, आपली वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान, अभंगवाणी कुठंतरी कळावं हा माझा प्रयत्न. नक्कीच. ज्या वेळेला ज्युरी रस्ट भारतात आली आणि मग माझ्याकडनं शिकली, आता मी तिला साधे भजन शिकवले, म्हणजे काय फार मोठा पंडित झालो का, काय केलं, रामकृष्ण हरी, साधे रामकृष्ण हरी. पण ज्यावेळेला भारतात आली आणि ज्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रात भारतात तिचे ज्यावेळेला प्रोग्राम झाली, त्यावेळेला मग लोक म्हटले अरे बापरे अरे बापरे, आणि मला अभिमान वाटला. आता निकम सर, बरेच लोक मग थोडे आता काय उद्धवराव अमेरिकेला चालले, युरोपला चालले, तिकडून किती युरो आणतात की किती डॉलर आणतात की, पण खरं सांगू ज्या वेळेला ह्या लोकांच्या मुखातून आपली ज्ञानेश्वरांची ओवी निघते, तुकोबाऱ्याचा अभंग निघतो ना, ते फार मोठं समाधान आहे. नक्कीच नक्कीच. पैशापेक्षाही मोठं. नक्कीच नक्कीच. आणि मी हे केलं पखावजला, मी आता माझ्यापेक्षा खूप जातेत युरोपला जातेत अमेरिका, माझ्यापेक्षा खूप मोठे काल होते, पण माझ्या पद्धतीनं पखावज त्यांचं जे काय ऑपेरा क्लासिकल आहे त्यामध्ये थोडंसं चिंतन केलं, असे वेगवेगळे प्रयोग केले. पण एक सांगतो आकाश, पखावजचा मी पखावज केला, पखावजचा तबला सुद्धा केला नाही. हा हे मात्र अगदी ठोक. आणि जेवढं मला पखावजचं पावित्र्य, जेवढं मला सांभाळता येईल तेवढं सांभाळलं,
असं विषय निघाला युरोपचा म्हणून सांगतो. काही लोकांनी मला म्हणले काय आता तुम्ही तिकडे जाता, हे सगळं भोगवादी राष्ट्र आहेत. त्यांनी एकाने सांगितलं की आता ते सगळं लंका आहे म्हणले, लंके सारखं झाले म्हटले तिथं, आणि तुम्ही तिकडे कसं काय जाता. मग त्यांना सांगितलं की म्हणले हां ठीक आहे म्हणलं, भोगवादी राष्ट्र आहेत मला मान्य, पण लंकेमध्ये सुद्धा बिभीषणाचा विचार होता म्हणलं, आणि तो विचार घेऊन मी त्यांची जातो म्हणलं. नक्कीच आता बापू म्हणले की भोगवादी राष्ट्र, पण कुठेतरी संत ज्ञानोबाराचे तुकोबाराचे अभंग गात आहेत, म्हणजे त्या कुठेतरी उत्पन्न होईलच त्यांच्या नक्की. आणि काय ती विचाराची उंची, मी मगापासून असं म्हणजे कसं आज ऑकवर्ड फील काय की अगदी एवढं आयुष्य विदेशात सुद्धा पखवाज घेऊन की आणखी मला त्या 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 ह्याच्यापर्यंत मी पोहोचलो नाही. आणि अगदी आम सांप्रदायात बघितलं बापू तर अगदी 4 वर्षाची प्रॅक्टिस वगैरे असते, त्याला काय पदव्या लावल्या जातात आता नको काढायला खरं सांगायचं झालं तर. तेव्हा आता मला पुढे चालायचं थोडं की आज बापू तुम्ही कथ्थक वाजवता, सोलो वाजवता, इथे ध्रुपद वाजवता, हे सगळं वाजवण्यामध्येच आणि भजन वाजवण्यामध्ये काय वेगळी अनुभूती येते? कारण आपण पहिल्यापासून पाहिलं आहे की पद्मश्री बापूंच्या जीवनालासुद्धा सांप्रदायाची खूप मोठी जोड होती, तेव्हा याच्यामध्ये काय वेगळी अनुभूती येते का वाजवताना? वारकरी भजन वाजवणं, कीर्तन वाजवणं, दिंडी वाजवणं हा एक भाग, आणि मग पुढचा दुसरा भाग ध्रुपद असेल, कथ्थक असेल, इन्स्ट्रुमेंट कुठला असेल, हा दोन भाग. गुरुवरे बापूंनी सांगायचं की वारकरी वाजवणं, वारकरी चिंतन हे शुद्ध भक्ती आहे, श्रद्धा आहे, जे की मूळ आहे कुठल्याही क्षेत्रातलं, मग संगीत असेल, साहित्य असेल, कुठल्याही क्षेत्रातलं मुळात भक्ती श्रद्धा हे फार महत्त्वाचं आहे. हे झालं ठीक आहे, पण त्याचबरोबर ज्ञानाला पण तेवढंच महत्त्व नाही का? त्यामुळं आम्ही जेव्हा वाजवतो वारकरी संप्रदायात त्यावेळेला निखळ श्रद्धा, निखळ भक्ती आहे. आणि ही वारकरी संप्रदायाची परंपरा, मग ते भजन असतील, पखावज असेल, कीर्तन असेल, हे हजारो वर्षाची गुरुमुखी परंपरा आहे. अजून शासनाचं कुठं अजून कीर्तन कॉलेज अजून झालेलं नाही वस्तू तिथे. आज खेडेपाडा जे मृदंग वादक आहेत त्यांना 10 कशाला मानतात ते माहीत नाही, पण वाजवते. ही तिची झाली श्रद्धा, ही तिची झाली भक्ती. आणि इथं मग व्यवहार नाही, एक लक्षात घ्या, 2 पैसे मिळतात का? अगदी मला कितीतरी वर्ष मी जेव्हा वाजवाय द्यायचो त्यावेळेला नारळ दिलं बुक्काला वळतो, मला वाटत अरे बापरे माझा खूप मोठा सन्मान झाला. हा झाला. आता दुसरं ज्ञान आहे. आता थोडं 2 मिनिटं बोलतो की आपलं भजन शास्त्रीय म्हणत नाही, जे सर्वांचं समावेशक वारकरी संप्रदायाचं भजन म्हणतो मी, तर ते असं नाही आहे तुकोबाराचा अभंग आहे, वेडा वाकुडा गायीन परी तुझाच म्हणवीन, नाही का? हे एक अभंग बरोबर आहे. आता दुसरा अभंग आहे, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकीना. हे 2 आहेत, मानावं लागेल नाही. आता भजन ते ओंगळवाने म्हणजे ह्याचा अर्थ असा की तू संगीताची पहिल्या अभंगात म्हणतात तुला संगीत जमत नाही ना, तू म्हण, पण ह्याचा अर्थ असा नाही की तू संगीत शिकू नको म्हणून. म्हणून ते हे ज्ञान आहे. नक्कीच. हा, आणि माऊलीची ओवी आहे की त्यांनी आता हा जो आहे तू कोणी घेतले मोती जैसे, हे ज्ञान आहे. नक्कीच. आणि हे परंपरा आहे, ही साधन आहे, ही भक्ती आहे. आणि म्हणून पद्मश्री बापूंचा जो चिंतन होतं त्यांनी आयुष्यात कधी कंबर बांधली नाही, प्रवचन केलं नाही, पण आज सगळे त्या लोक ऐक बापूंचं सगळं आज काही जुने लोक आहेत, पण कितीही विद्वान कीर्तनकार असला बापू समोर बसले तर त्यांना विचारच करायला लागायचं, इतका चिंतनाचा अभ्यास होता, एवढा अभ्यास होता. आणि त्या दृष्टिकोनातून मग हे सगळं चालले. आणि म्हणून पद्मश्री बापूंचा पखावज हा भक्ती आणि ज्ञान ह्या दोन्हीच्या संगमातून हा तयार झालाय. आणि म्हणून मग हे बघा, शास्त्रीय संगीत किमान माझ्या घराण्याला तरी ह्याला
कधी सोन्यासारखं याला म्हणजे सोनं आलं कधी ह्याला सुवास आला ह्या संप्रदायातून घडले बापू म्हणून मग त्याला तो मोठा सुगंध आला. आज किती मोठे मोठे कलावंत आहेत त्या क्षेत्रात खूप मोठे आहेत अगदी मान्य आहेत देव परमेश्वर आहेत पण शेवटी कुठेतरी ही आपली संस्कृती आपलं खानपान आपला धर्म हे सांभाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ते सांभाळलं नक्कीच. आज आम्ही खरंच म्हणजे मला कधी कधी म्हणजे बापू खूप वाजवलं. मी रियाज करतोय लोक म्हणतात बापूची परंपरा सांभाळताय पण बापूजी जगले त्यांचं वागणं त्यांचं निस्वार्थीपणा हे फार कठीण आहे फार कठीण आहे. त्याचं नाटक करणं शक्य नाही. मी रियाज करेन आज 69 वर्षी 4-5 तास रियाज करतो मी पण जे त्यांच्या जे आयुष्याचे जडणघडण झाले होते वारकरी संप्रदायाचे इतकं झालं होतं त्यांचा पोशाख त्यांची साधी राहणं आणि खिशे नेहमी उलटे असायचे. तुम्हाला कळालं माझ्या म्हणण्याचा अर्थ? पैसा हा सर्वस्वी गौण होता त्यांच्या आयुष्यात मानपान सर्वस्वी गौण होत. आज अहो काय सांगायचे मुंबईला दिल्लीला प्रोग्राम असले म्हणजे आम्ही ते बेडशीट मध्ये आम्ही त्यांच्या पाखवत घेऊन जायचो डोक्यावर घेऊन. आज आमच्या बॅग आमच्या 15-15, 10-10 हजाराच्या आमच्या बॅग आहेत. आणि हे मला म्हणून बापूंच्या पोटी जन्मलो ना तर हे एवढा मोठा वटवृक्ष आहे की आयुष्यापर्यंत लोक माझी तुलना बापू बरोबर करणारच. बापू आयुष्यात कधी त्यांनी स्त्री केली नाही आयुष्यात आरसा बघितला नाही बापूंनी एक काय काय त्यांची तत्व आता मला ते कळत आहेत. नक्कीच नक्कीच. खरं तर काय बोलावं कळत नाही. सुरुवातीला तुम्ही म्हणले की भक्ती म्हणजे परमार्थिक कजोड ही बापूंची खूप होते आणि तुम्ही म्हणले की श्रद्धा परमार्थामध्ये असलं तेव्हा त्या ज्ञानाचा उपयोग होतो कुठेतरी मला वाटते. सर्व अंगाने कलावंत तेव्हाच होतो नाहीतर लोक फक्त कला बघतात विषय संपला. अगदी बापूंच्या आयुष्यात त्यांनी असे काही माणसं गोळा केले की ज्या माणसाला पखवाच कळत नव्हता पण तो बापू बापू कळाले म्हणायचा. वारकरी नव्हते पण त्याला बापूंनी बापू समजले म्हणायचे. आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांनी जननोहे नाथ महाराजांचे जननोहे अवघा जनार्दन त्यांनी कुणाला वाईट म्हणले नाही कोणी जवळ आलं तरी म्हणायचे वा छान दिसत. नक्कीच म्हणजे त्याच्यामुळेच कुठेतरी संत म्हणले असं ज्ञान आहे पण तरी ते भक्ती प्रेमाविण नको ज्ञान नको देवा असं असावं कुठेतरी. आणि काय मला आणखी एक म्हणजे कुठे प्रत्येक फोटोमध्ये सुद्धा बघतो मी की बापूंनी कधी खाली ठेवून पखवाज वाजवला नाही म्हणजे काय ती श्रद्धा असावी म्हणजे पखवाजच देव होता बापूचा. नक्की नक्कीच नक्की. तेव्हा आणखी मला आता थोडंसं तुमच्यावरती जीवन विचार सगळा आपण हा प्रवास पाहतोय पण बापू जीवन चालायचं म्हणजे अप अँड डाऊन्स हे ठरलेलेच असत भले तो समृद्धी महामार्ग किंवा असे ना. तेव्हा जीवनातला सर्वात सुखी क्षण व सर्वात दुःखी क्षण सांगायचे झाले तर काय सांगा? सगळेच अगदी माझे खूप जवळचे आईसाहेब गेल्या सगळे पण ज्या दिवशी माझ्या गुरुंनी माझ्या वडिलांनी ज्या दिवशी हा जग सोडलं ना हा सगळ्यात दुःखाचा दिवस आहे माझ्या आयुष्यातला. कारण गेले म्हणजे माझे वडील गेले ह्याच्यापेक्षा माझे गुरु गेले ह्याचं मला खूप दुःख झालं. अगदी मला रडणं आलं नाही पण देहरूपाने गेले आणि कसे गेले मान्य आहे पण पखावत समोर आला की मला बापू दिसतात. रेकॉर्डवर कुठं कुणाचं कुणाचाही पखवाज ऐकू दे कुणाचंही ध्रुपद ऐकू दे मला बापू दिसतात. पण देहरूपाने गेले ना त्यामुळं गुरु गेले ह्याचं मला सगळेच वाईट वाटलं मला. जी नक्कीच. आणि त्याचबरोबर सर्वात एक सुखी आठवण बापूंबरोबर म्हणजे सांगायचं झाले तर कोणती सांगणार की एक हॅपी मुमेंट? बघा 1965 काळ आहे जी निकम सर 1965 काळ आणि जहीरुद्दीन आणि फयाजुद्दीन डागर ब्रदर्स जे खूप प्रसिद्ध होते आणि नाद बिंदूने काही
स्कॉलरशिप ठेवल्या होत्या, त्याच्याकरता मी मला नीलं पाठवलं बापूंनी आणि बापू समोर बसले होते. आता 1965 काळ, मुंबईमध्ये तेव्हाला फॉरेन वाटायचं आणि एक्झाम द्यायला, एक्झाम घ्यायला ती लोक होती बसले होते, आम्ही आपलं जयारुद्दीन आणि फायजुद्दीन डागर साहेब. आणि मग त्यांनी तिथं एक फक्त 10 मिनिटाचं तालामध्ये, थोडंसं 10 किंवा 5 मिनिटाचा चौतालमधला, तर घाबरून गेलो सगळं हे गेले. बापूने मला म्हटलं अरे बस काय नाही, मग ते बघितले त्यांनी कळलं अरे बेटा डरो मत, आणि वाजवलं आणि मग चांगलं बऱ्यापैकी मला वाजलंय. पण त्यांनी मग माझी पाठ थोपटेली आणि माझं सिलेक्शन झालं आणि बापूनी जवळ घेतलं मला. आणि हा माझा त्याच्यानंतर मला कधी घेतलं नाही कोणाजवळ, नाही नाही. आणि एक सांगू तुम्हाला की आयुष्यात त्यांनी जरी समजा एखादा कुठं प्रोग्राम वाजवला मग तुम्ही तिथं असला तर म्हणायचे का रे आकाश उद्धवनं चांगला वाजवला का, पण समोर मला बोलले नाहीत कधी. आणि काय काय आता खरं सांगू म्हणजे मला असं वाटायला की माझं काही सांगूच नाही आयुष्यात कुठंसुद्धा माझं बापूंनी कोणाकडं माझी शिफारस केली नाही. माझा उद्धव आहे चांगला वाजवतोय, युरोपला वगैरे गेलाय, हा कुठंसुद्धा अजिबात कुठं शब्द टाकला नाही. प्रोग्राम आला की म्हणायचे हा प्रोग्राम आला नाही तू चल तू रियाज कर म्हणायचे. आणि श्रद्धा किशी असावी मला बापू द्यायचे नाहीत लवकर बोल त्यांच्याप्रमाणे. मी म्हणायचो कोर मी 10-10 वाजू कोर हे बोल वाजू. मग मी त्या काळात पुस्तक असायचे ना ते पुस्तक वाचायला लागलो मी आणि हळूच काहीतरी लिहून काढायचो. एके दिवशी मी असं दुपारच्या वेळेला करत असताना बापू बघून आले, मागून बघितलं आकाश ते पुस्तक घेतलं फाडलं. अगोदर त्या पुस्तकाला नमस्कार केला बापून, मला कळा गेलं माझ्याकडलं पुस्तक घेतलं असं नमस्कार केलं, मला वाटलं जमलो आता म्हटलं काय. पण ते पुस्तक गेलं फाडून टाकलं मग सगळं आणि मला म्हणले बुद्धिभेद करू नको, श्रद्धा असेल तर शिक. आता पुढचा एक प्रसंग सांगतो आणखीन की मग शेवटी तक्रार मी धोंडा महाराजाकडे केली, साखरे महाराज आज जिवंत आहेत त्यांच्याकडे तक्रार केली की मला पुढचा बोल बापू देत नाहीत म्हणून, लबाड बोलत नाही समोर आहे इथं मी प्रत्येकाला बोलणार. मग त्यांनी एके दिवशी काय केलं योगायोगाने मी सगळेच असतानाच त्यांनी बापूंना बसून घेतलं आणि म्हणले बापू धुंडा महाराज म्हणले काय तुमची गुरुशीच्या परंपरा आहे म्हणले तुम्ही मुलाला पुढचे बोल देत नाहीत. मग हसले आणि ती म्हणले मी जी काय त्याला दिले हे त्याला आज करणार नाही म्हणले. आणि खरंच आहे काही काही असे रेलेत बघा धीर गती गण न गतीट. आता मी बोलतोय म्हणजे प्रत्येक जण ऐकताल पण हा दिसायला साधा रेल आहे पण अजून एखादा मोठ्या कॉन्सर्ट मध्ये मोठ्या माणसासमोर हातातून काढायचं म्हटलं ना मी विचार करतोय ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्याचा कुठंतरी हा एक उद्देश होता की विकत घेऊनच कवर खाणार आपण. आपण आपलंही एक गुरुने 4 दाणे दिले तर आमचे गुरुरे पंडित सुखदजी दादा मुंडे हमेशा एक गोष्ट सांगत असायचे आम्हाला की कधी त्यांचे गुरुजी हमेशा म्हणजे आमचे गुरुजी परमपूज्य आदरणीय माणिकजी मुंडे गुरुजी महाराजजी सो ते कधी विदेशात वगैरे जात असायचे कायम प्रोग्राम असायचे दादांसाठी क्लासला वेळ नाही मिळायचा. मग कधीतरी तेवढ्याच वेळ पुरता आले की तिरेकीट तकता तिटकता एकच त्यांना याचे पढंत वगैरे करून रियाज करायला सांगितलं आणि तोही पखवाजावरती नाही वाजवून सांगितलं मांडीवरतीच. कारण त्या टायमाला एक गुरुजी वाक्य सांगायचे म्हणे की माणिक मुंडेंचा हात माणिक मुंडेचा वाटला पाहिजे सुखद मुंडेचा हात त्याचा. क्या बात आहे क्या बात. म्हणजे ही ऊर्ची नक्की बदल आवश्यकच आहे नक्कीच. बघा आता जवळजवळ 55-58 वर्षापासून मी ऐकवतोय पखावज सगळ्यांचा अगदी पुरुषोत्तम दास नाथद्वारचे फार जुने कलावंत. त्याच्यानंतर मग पुढची पिढी त्याच्यानंतर त्यांच्याच बाबा स्वामी पागलदासजी राजा छत्रपतीजी ही पिढी तर सगळं ऐकले मी त्यांचे अगदी मग त्यांचा सेवा करण्याचा योग मला आला. आणि जसं सुखदला सांगितलं ना तसं तुम्हाला सांगतो की मला 1-8 दिवस बापूंनी इंदोरला ठेवलं होतं देवकीनंदनजी महाराज म्हणून खूप मोठा पखावजी. तर त्या पठ्ठ्यानं मला तिथं 3 दिवस 1 तास त्यांच्याकडे पत्थर आहे अशा आकाराचा मला त्याच्यावर मला रियाज करायला लावला आणि तेरेकपर्यंत दिलं मला त्यांनी. अजून आहे फार मोठं घराणं आहे त्यांचं देवकीनंदन महाराज म्हणून इंदूरचे त्याच्यावर त्यांनी मला वाजवलं. आता काय त्यांना कळत असेल मला वाटलं बापून इकडं आणले ना हे महाराज तर मला म्हणतात की दगडावर धातरकिडतक वाजेल. तर हा मग
आता तुम्ही इथं काढलं ना, मग पुढं मग आता थोडक्यात माणिकजी, आम्ही, श्रीकांत, हे सगळे आम्ही एकच व्हायचे माणसं की नक्कीच नक्कीच. आणि त्यांचा रियाज ऐकला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल काही काही वेळेला मी आणि माणिकजी आम्ही दोघांनी बरोबर रियाज केलेला आहे. एक तर प्रसंग सांगतो की पनवेला राहत असताना आम्ही गेलो झोपायला, पहाट 3 वाजता उठलो आम्ही दोघही, माणिकजी आणि मी, समोरासमोर पाखावत, बस धुमकिट धुमकिट, दहा तर घडतक दहा तर घडतक. आणि मला वाटतं 5:30 त्यांच्या सुवेद्य पत्नी ताई आम्हाला गरम गरम भजी घेऊन आले. बघा आम्हाला काय आयुष्यात कशी आहे की असा असा प्रसंग छोटासा असतो. तर ते नक्कीच नक्कीच. आता मला वाटतं थोडे पुढे येऊयात आपण. नक्कीच. सो बापू आज कडाकड बघा तुमच्या. नक्कीच नक्कीच. तेव्हा आज बरेचसे आपण बापूंना पाहतो, पद्मश्री बापूंना, आज बऱ्याचशा युवा पिढीला नाव ऐकून येत पण त्यांच्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीत. तेव्हा बापूंच्या अशा कोणत्या गोष्टीत की ज्या आजच्या कलाकाराकडे दिसून येत नाही व त्यांनी स्वीकारायला हवे? एक तर साधना जी, एक त्याच्यानंतर कारण गुरु शिष्य परंपरा हे अगदी मागच्या पिढीपर्यंत अत्यंत आवश्यक होतं. आणि हे गुरु शिष्य परंपरा जतन होणं खूप आवश्यक आहे. कारण भारतीय संगीत हे गुरुमुखी विद्या आहे. कुठलंही घ्या, कुठलंही संगीतामध्ये कुठलंही घ्या, नृत्य असेल, वादन असेल, मग ते गाणं असेल, कुठलंही घ्या, त्याला कुठपर्यंत तुम्ही रेकॉर्डिंग, एक नृत्य तुम्ही कुठपर्यंत तुम्ही त्यांच्या व्हिडिओ बघून तुम्ही करणार आहे तुम्ही जी. तर हे आणि मला एक प्रसंग आठवतो, जगन्नाथ महाराज पवारने एकदा कीर्तनात बोलले होते की हा कुठल्याही समजा पखवाच्या क्षेत्रात त्यांनी म्हणायचं वादक नाही साधक असला पाहिजे म्हणायचे. तो एक सुरुवातीलाच नाही पण वाजवीत 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 गात गात एक दिवस असं यायला पाहिजे की तो साधक दिसला पाहिजे. ही त्यांचं सगळ्यात मोठी त्यांची देण होती. नक्कीच नक्कीच. खरंच आज या मुलाखतीतून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. सर्वप्रथम तर समर्पण काय असलं पाहिजे की आजही सांगितलं बापूंनी की मी आजही 3-4 घंटे रियाज. नाही बाबा ते जाहिरात नाही असं काही नाही. आता नाही नाही तसं नाही, ते तुमच्यापर्यंत जाहिरात नाही पण नक्कीच आमच्यासाठी आदर्शदायी आहे. आणि ह्या गोष्टी कुठेतरी शिकल्या पाहिजे. हे समर्पण कुठेतरी होतं म्हणूनच आज जीवनात तुकोबऱ्याच्या प्रमाणाप्रमाणे की पिकली या शेंदे कडूपण गेले. नक्कीच. आणि आज खूप एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की वादक म्हणून नाही तर साधक म्हणून जगलं पाहिजे. आणि नक्कीच तेव्हा कुठेतरी आपण या त्या वृत्तीपर्यंत पोहोचवू. तेव्हा आता जास्त काही न बोलता बापूंचे परत एकदा धन्यवाद करतो की मुलाखत दिली. आणि एक शेवटला सांगा वाटेल मला की आता मी इतकं दोन्ही बापूंबद्दल बोलायला मोठा नाही आहे. अशी मुलाखती आता इथं बसलो आहे. खरं ते ह्यांचं मोठे पडायला लागलो कारण कुठं कुठं यांचे प्रोग्राम्स ऐकायला 5-5 हजाराचे तिकीट असतात. अरे नाही एवढं मोठं नाही. आणि तिथं आपण मुलाखतीला बसतोय. तेव्हा माऊलींची एक ओवी मला सांगा वाटते बापू इथं की आता बापूंचं गुण, पद्मश्री बापूंचं गुण म्हणून आम्ही करणे म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण कुठेतरी ते समाजाला कळावं म्हणून नाव घ्यावं लागतं कारण त्यांचं नाव घेणंसुद्धा हे कानाला हात लावून आहे. तर माऊलींची एक ओवी सांगा वाटते की का 15:30 या रजतवणी तशी स्तुतींची बोलणी. वा वा. म्हणजे बापूंबद्दल बोलणं म्हणजे क्या सोन्याच्या अलंकारावरती चांदीचा लेप लावल्यासारखे. आपण बोललो म्हणजे मी पण त्यामध्ये चालू बरं का. मी पण त्यामध्ये जी जी. काय वृत्ती असावी आणि हे सगळं बापूने ॲक्सेप्ट घेऊन मुलाखत दिली आणि सांभाळून घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हालाही विनंती आहे आलाच आहात, व्हिडिओ पाहिलाच आहे तर शेअर नक्की करा. कारण एवढं समर्पण जीवनात आपल्याला नाही झालं याच्यापैकी 50% 20% जरी कुठेतरी त्या ह्याला उत्तर होत आलं तर नक्कीच आपण आपल्या जीवनात पखवाजाद्वारे सुद्धा मोक्ष मिळवू शकतो. तेव्हा आलाच आहात, व्हिडिओ पाहिलाच आहे तर शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया की अशाच व्यक्तिमत्वासोबत एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.